नमस्कार मित्रांनो, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI कल्याणच्या माहितीपटामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनानं राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी व्यवसाय शिक्षण प्रदान करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं जाळं पसरवलं आहे. कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत या सर्व ITIचं कामकाज चालतं. ITI कल्याण ही मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था असून संस्थेची प्रवेश क्षमता 172 इतकी आहे. एकूण 7 व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध असून त्यापैकी 3 व्यवसाय 2 वर्ष कालावधीचे आणि 4 व्यवसाय 1 वर्ष कालावधीचे आहेत. सन 1995 सालामध्ये स्थापन झालेली ही संस्था सन 2019 मध्ये उंबर्डे गावाजवळ कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर कायमस्वरूपी स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाली आहे. येथील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांना येणे जाणे सुलभ व्हावे यासाठी KDMC मार्फत बस व्यवस्था उपलब्ध आहे. अरे चा, आलीच पहा बस. संस्थेच्या गणवेशांमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी शिस्तीचे पालन करीत संस्थेमध्ये प्रवेश करत आहेत. ही घंटा आहे सर्व शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांनी शिस्तीने एकत्र येऊन राष्ट्रगीत म्हणण्याची. राष्ट्रगीतानंतर प्रशिक्षणाला सुरुवात. तोपर्यंत आपण जरा परिसर पाहूया. साधारण 2 एकर क्षेत्रामध्ये ITI कल्याणची इमारत, कार्यशाळा, तसंच ओपन जिम, कबड्डीचं मैदान, खो खो आणि हॉलीबॉलसाठी सुविधासह राखीव मैदान, शिवाय विविध झाडं देखील लावली आहेत. छान वाटलं ना? ही आहे आमच्या कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांनी केलेल्या श्रमदानाची पावती. परिसर स्वच्छता आणि पर्यावरणपूरक कामं इथं राष्ट्रीय काम समजून स्वयंप्रेरणेनं केली जातात, ज्यामध्ये झाडं लावणे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जोपासणे यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. आता पाहूयात इमारतीचे अंतरंग. प्रवेश प्रक्रियेच्या निमित्तानं या ठिकाणी माहिती आणि समुपदेशन कक्ष स्थापन केला असून पालक आणि उमेदवार यांचं या ठिकाणी समुपदेशन केलं जात आहे. हा आहे प्राचार्यांचा कक्ष. इथून संस्थेचे प्राचार्य कामकाज पाहतात. आपल्या माहितीपटाचा उद्देश त्यांच्याच शब्दात ऐकू. नमस्कार, मी मनोज बिडकर, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था कल्याण. ITI कल्याण या संस्थेमध्ये 7 ट्रेड आहेत आणि 9 युनिट आहेत. परंतु आमच्या असं जेव्हा लक्षात आलं की कल्याणमध्ये ही संस्था आहे, खूप लोकांना अजून त्याचा परिचय नाही आहे. बरेचसे लोक आम्हाला असं म्हणतात की आम्हाला कल्याणमध्ये ITI आहे हेच माहिती नाही. मग ह्याच्यावर मार्ग म्हणून आम्ही या ITI सर्व समावेशक अशी एक माहितीपट काढायचं ठरवलं, डॉक्युमेंटरी करायची ठरवली. आणि त्यासाठी या संस्थेत असलेले ट्रेड आणि सर्वच परिसर यांचं चित्रण करून आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवत आहोत. आता पाहूया कार्यशाळा. हा आमचा वेल्डर विभाग. या कार्यशाळेत आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, टिग व मिग वेल्डिंग इत्यादी कामांचं कौशल्य दिलं जातं. त्याच्या पुढे हा आमचा पत्रे कारागीर विभाग, ज्यामध्ये पत्र्यावरती विविध उपचार करून विविध प्रकारचे जॉब तसंच फर्निचर बनवण्याचं कौशल्य दिलं जातं. त्यापुढे हा आमचा जोडारी विभाग. इथं सर्व प्रकारची फाइलिंगची कामे, लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन यांचा वापर करून लोखंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब बनवण्याचे कौशल्य दिलं जातं. या इलेक्ट्रॉनिक विभागामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, त्यांची देखभाल आणि निगा राखण्याचं कौशल्य शिकवलं जातं. ICTSM विभागामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणासोबतच कम्प्युटर हार्डवेअर बाबतचं सखोल ज्ञान आणि नेटवर्किंगचं कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येतं. ड्रेस मेकिंग विभागामध्ये सर्व प्रकारचे स्त्री पुरुष परिधान करतील असे आकर्षक फॅशनेबल ड्रेस डिझाईन करणे, हँड एम्ब्रॉयडरी इत्यादी बाबत प्रशिक्षण दिलं जातं. बेसिक कॉस्मेटॉलॉजी विभागामध्ये ब्रायडल मेकअप,
विविध केश रचना, स्पा ट्रीटमेंट, कॅरेटिन, ऍडव्हान्स हेअर कटिंग इत्यादी कौशल्य शिकवली जातात. या संस्थेमध्ये प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणार्थी यांच्या शारीरिक विकासाला देखील तेवढंच महत्व दिलं जातं. त्यासाठी ओपन जिम चालू करण्यात आलं आहे. वेळात वेळ काढून मैदानी खेळ खेळवले जातात. वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, खो खो, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ यासारख्या खेळांच्या स्पर्धा भरवल्या जातात. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कौशल्य आणि शारीरिक विकासासोबतच त्यांचा मानसिक विकास आणि त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं देखील आयोजन केलं जातं, ज्यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश असतो. त्याचबरोबर विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक आमंत्रित करून त्यांची व्याख्यानं दिली जातात, ज्यामुळं प्रशिक्षणार्थींच्या व्यक्तिमत्व विकासात वाढ होण्यास मदत होते. अशी ही हिरवाईनं नटलेली स्वच्छ व सुंदर परिसर असलेली ITI कल्याण संस्था, जिथे सकाळी आल्यापासून ते संध्याकाळी घरी जाईपर्यंत कसा वेळ जातो हे सुद्धा कळत नाही. अशा आरोग्यदायी वातावरणामध्ये चांगलं प्रशिक्षण देऊन उत्तम कुशल कारागीर घडवले जातात. ही बाब शिल्प निदेशकांना समाधान देऊन जाते. संस्थेला नावारूपाला आणण्याचं ध्येय इथं होऊन गेलेल्या प्रत्येक प्राचार्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ठेवलं, म्हणून इथं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येकाला ITI कल्याण आपलीशी वाटते.